श्री वत्सं धारयन् वक्षे मुक्तामाला क्षडाक्षरम्। श्री वत्सं धारयन् वक्षे मुक्तामाला क्षडाक्षरम्। जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि आषाढी एकादशीसाठी एक खूप छान आणि छोटीशी, अगदी छोटीशी म्हणण्यापेक्षा छोटीशीपेक्षा पण छोटीशी एक छानशी पण लक्ष्मी प्राप्तीची, आपल्या घरी आर्थिक सुबत्ता येण्याची, आपल्या घरी चिरकाल लक्ष्मी टिकण्याची, संपूर्ण चातुर्मासामध्ये जी सेवा करायची आहे, एक छोटीशी सेवा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। अशी सेवा आहे ही की तुम्हाला करताना पण फार आनंद होईल, पण याचे अनुभव सुद्धा तुम्हाला खूप छान येतील। त्यामुळे व्हिडिओ फक्त 2 मिनिटाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि काय आहे ही सेवा, काय आहे हे व्रत, हे जाणून घ्या। या व्रताचं नाव आहे गो पद्मव्रत, गो पद्मव्रत। तर पुढे मी तुम्हाला माहिती देणार आहे, त्याआधी मी सगळ्यांना विनम्र विनंती करते की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉन दाबा, आणि बेल आयकॉन दाबल्यानंतर त्यातलं जे ऑल ऑप्शन होतं ते दाबा। आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। तर चला बघूया, माहिती जाणून घेऊया की गो पद्मव्रत म्हणजे काय। तर गो पद्मव्रत हे अशा पद्धतीचं एक व्रत आहे जे विशेष करून फक्त चातुर्मासामध्येच करतात। आता ह्या व्रतामध्ये काय करायचं असतं की आपल्याला आपल्या देवापुढे म्हणजे आपल्या देवहाऱ्याजवळ आपल्याला 33 कोटी देवांच्या नावाने, त्याचप्रमाणे भगवान विष्णूंच्या म्हणजे भगवान नारायणांच्या साठी किंवा त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला 33 गोपद्म काढायचे असतात, 33 गायींचे पाय काढायचे असतात। आणि ते आपल्याला देवाऱ्याजवळच काढायचे, आणि ते रोज ते पाय काढायचे 33 गायींचे, आणि ते रांगोळीने काढायचे। आणि त्या 33 गोपद्मांचं आपल्याला हळदी, कुंकू आणि अक्षदा, आणि त्याचप्रमाणे एखादं फूल वाहून त्याची पूजा करायची। बस झाली सेवा, खूप छान सेवा आहे। फक्त रोज ही सेवा करायची न चुकता। आषाढी एकादशी पासून ही सेवा सुरू केली की कार्तिकी एकादशी पर्यंत ही सेवा आपल्याला कंटिन्यू करायची आहे। काहीच वेळ लागत नाही, फक्त 1 मिनिट लागतो, आणि त्याच्यासाठी साचा सुद्धा मिळतो 33 गोपद्मांचा। बऱ्याच जणींकडे असेलही, आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी नक्की घ्या, काही नाही, 5-10 रुपयांचा मिळतो, पण नक्की घ्या, इतकी छान सेवा आहे ही। आणि ज्यांच्याकडे सध्या साचा नाही म्हणून, माझ्याकडे साचा नाही म्हणून तुम्ही सेवा करू नका, मी करत नाही असं करू नका। साचा नसेल तोपर्यंत तुम्ही 33 गोपद्म हाताने काढा आणि लवकरच साचा घेऊन या आणि सेवा सुरू करा। खूप छान सेवा आहे ही, आणि यामुळे आपल्या घरी अखंड लक्ष्मीचा वास राहतो। तर या आषाढीपासून, या आषाढी एकादशीपासून नक्की ही सेवा करू, नक्की ही सेवा सुरू करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। पुन्हा भेटूया नवीन एका अशा छानशा व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। हे बघा, अशा प्रकारे हा साचा असतो गोपद्माचा, खूप जुना आहे माझ्याकडचा, त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल। याच्यावर खाली गोपद्म पण लिहिलेलं आहे, याच्यावर बरोबर असे 33 गायींचे पावलं काढलेले असतात। काही नाही, आपल्याला फक्त रांगोळीने हे पावलं काढायचे, आणि आपल्याला याची हळदी, कुंकू, अक्षता आणि जर असेल तर एखादं फूल वाहून आपल्याला याचं पूजन करायचं आहे। आणि हो, ही जी रांगोळी आहे, हे जे गोपद्म आहे, हे आपल्याला देवहाऱ्यासमोरच आपल्याला काढायचे आहे। फक्त न चुकता ही सेवा आपल्याला करायची आहे। जर तुम्हाला काही अडचणी असेल तर त्या दिवशी तुम्ही ही सेवा स्किप करू शकता, कारण आपण तेव्हा देवपूजासुद्धा करत नाही, त्यामुळे तेवढं समजा अडचणी आपण टाळून बाकी इतर दिवशी ही न चुकता पूजा करा। फक्त आषाढी एकादशीपासून सुरुवात करायची आणि कार्तिकी एकादशीला ही सेवा बंद करायची, म्हणजे आपल्याला संपूर्ण चातुर्मासामध्ये ही सेवा करायची। पण खूप छान आणि सुंदर अखंड लक्ष्मीप्राप्तीची ही सेवा आहे, तर अशा प्रकारे सगळ्यांनी नक्की करा। ही बघा, मी देवाजवळ असं काढलेले आहे। आता रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे देवहारा तुम्हाला असा दिसतो आहे, अशा प्रकारे काढायचं आहे। श्री स्वामी समर्थ।